नमस्ते, मी डॉक्टर हेमंत जोशी। मी मुलांचा डॉक्टर आहे। तुम्हाला मी खोकल्याबद्दल सांगणार आहे। बघा, नाकामध्ये जर सूत गेलं, खोकला गेला, काही पण गेलं तर शिंक येते ती घाण काढायला। तसंच धूर धूळ किंवा आजाराचे जंतू किंवा खराब काही गेलं हवेच्या रस्त्याने त्याने आपल्याला इजा होईल, म्हणून त्याला जसं काही पण गेलं तर खोकला करून निसर्ग त्याला बाहेर काढतो। ज्याला खोकला येतो तोच जगतो। जर डॉक्टरांनी चुकून खोकला दाबायचं खूप औषध दिलं तर आतमध्ये जी घाण असेल ती आत राहून आजार वाढतो आणि रोगी मरू शकतो। म्हणून काही काही खोकल्याची औषधं, खोकला दाबणारी औषधं देऊ नका असं सांगतात। म्हणजे मुलांमध्ये कोडीन वगैरे औषधं देत नाहीत, कुठेमध्ये पण शक्यतो नाही द्यायला पाहिजे आणि खोकला दाबला नाही पाहिजे, नंबर एक। नंबर दोन, खोकून खोकून दमला त्याला दम म्हणतात। दम्यामध्ये काय होतं की श्वासनळीला जे स्नायू असतात ते आकुंचन पावतात आणि दम लागतो। मग ज्यांना खोकून खोकून दमतो त्याला दम म्हणतात। तर दम्याचा जो खोकला असतो त्याला दम्याचं औषध द्यायला लागतं, त्याला ब्रॉन्कोडायलेटर म्हणतात, श्वासनळी उघडणारं औषध असते। ज्यांना दम्याचा खोकला असतो त्यांना खोकला लवकर होतो, तीव्र होतो आणि लांबतो आणि खूपदा अनुवंशिक असतो। तर म्हणजे साधा सर्दी खोकल्याचं औषध करायचं की दम्याचं औषध करायचं हे कसं ठरवता येते काहीच माहित नसताना? तर ज्यांच्या घरी, म्हणजे वडिलांना पण खोकल्याचा त्रास आहे, दम्याचा त्रास आहे, ऍलर्जीचा त्रास आहे वडिलांना किंवा कोणी नातेवाईकांना, माहेरी किंवा सासरी, तर तो त्या मुलाला किंवा माणसाला असू शकतो आणि 10 पैकी 9 ला माहीत नसते, त्यामुळे त्यांना हे विचारायला पाहिजे। डन।